साक्ष नोंदली पाहिजे ना, मग संसदेची साक्ष असली तर ते हे कसं काय होईल? पेटला कसं आहे, त्यांचे दगड वगैरे राहिलेले गडी तिकडे भुयार होते, लागू होते पण आपले म्हणून. आता ते भरपूर जे दगड शिळा वगैरे तोडून टाकलेले आहेत ते जर राहिले असते आपल्या मोडी लिपीच्या, मोडी लिप वाचणारे आपल्याला सापडून जाते, आपल्याला सोपं गेलं असतं ना. ते ज्या दोन शिळा आहेत ज्यांच्यावर राजां विरुद्ध हसायला नाही गेले काही नाही, पण देशमुखीची सुरुवात आहे तिथे सुरुवात. त्याच्यावर कोणता एक मांजर येऊन बसायचं, ते कोणतं आहे ते काठा आहे काही कापायची गरज नाही, व्यवस्थित पाहिजे ती पूर्ण आहे म्हणजे काहीच गेलेलं नाही. मोठा माणूस त्या काळातला जे राहिला होता त्याचे असे स्मारक बांधून ठेवायचे. हे बघ सोनजीच अनिरूप वडील झाले लोक, ते म्हणजे एक सोनजीच अनिरूप जे असं ते सांगत आले त्या पद्धतीने रूपजी देशमुख सूर्य आणि चंद्र व्यापारी होते. माळेगावचे एक विशेष तुम्हाला आपलं जे सांगायचं आहे ना, ते आपल्या पेठ तालुक्यात आता इथून गाव आपले वाढले तर त्यांचे नाही राहत नाही का याच्यावर चंद्र म्हणजे सर्वसाधारण माणसाचं राहिलं तर मग एकतर तो वडील लोक म्हणत आले का नाना तेरी म्हणून तो ह्या लोकांच्या बरोबर इथं राहत होता आणि त्याच कालावधीतला म्हणून त्याची समाधी इथं त्यांच्याच बरोबर झाली कार्यक्षेत्रामधला. माळेगावात काय नाव होतं म्हटले त्याचं? नाना तेरी म्हणून त्याला सांगत आले. आणि कुठून आले होते ते? कुठून आले ते सांगता येणार नाही, पण ते इथे राहत होते सोनजी आणि रूपजी यांच्या बरोबर तो राहत होता. बर, पैसा हवाले म्हणा किंवा यांना गरज होती ना शेती समाजाच्या. आपण आपल्याला आठवणीपर्यंत लोकांनी आपल्या गावांमध्ये राहिलेच राहिलेच ना ते मग लहानू देशमुखाचा आहे ते रंगीची बाशी बांधला घडून ती भेटली मला आता रंगी आधी इथं एक सावरीचं झाड होत तिथं कुंभार खान म्हणजे ती जुनी विहीर होती ती जुनी विहीर म्हणत होती पण त्यानंतर बुजले गेले. बाजार भरायचा म्हणजे हे मारुती मंदिराची जे स्थापना केली असेल ना त्या काळातल्या लोकांनी ती पूर्व पश्चिम दक्षिण दक्षिणमुखी मारुती ज्याला आपण म्हणतोय हा त्याच काळात त्यांनी त्या राजे रजवाड्यांच्या काळात असे मंदिर गावातलं मंदिर बघून आहे. आज जंगलात वाटत आहे त्यावेळेचा गावच असेल ना सपाटीवर हा ना गावच होता. आणि ती राणीचे आपण ज्याला म्हणतोय ना जागा जिथं राणी राहायची ती जागेची एकदम समोरासमोर गडी आपण घेतली त्या गडी राणी राहत होती ती जागेच्या समोर मारुती मंदिर बसवलेलं आहे त्या काळातल्या लोकांनी एका दोरीत. आपण इथं उभे आहोत ना ते एका दोरीत आहे त्यावेळेचे जे बंगले असतील त्या बंगल्यापासून मारुतीचे दर्शन होत असेल मगूनच मारुतीची स्थापना झाली. ननाशी ही आता इथून लाईट असती तर तिथं ननाशी दिसते, इकडे कुंभाळा दिसतंय, इकडे गुजरातची सरहद्द आहे ना ते सरहद्दीपर्यंत इथून उभं राहिलं का तर मारुतीचे एक वैशिष्ट्य आहे का इथं जर राहिलं इथं थंडी नाही वारा नाही काही नाही सगळे ऋतू एकदम चांगले ते तसं वाटणार शेवटचं बघ.